हा मंदिराचा कळस आणि वेणी बनवण्याची पद्धत बघून तुम्हाला कळालंच असेल की मी कर्नाटकला आली आहे. मध्ये एक दोन दिवस अंशुलच्या ॲडमिशनसाठी बँगलोरला गेले होते. रात्री 10:30 VRL बसने निघालो. निवांत जर्नी होती. बस खूपच कम्फर्टेबल होते. म्हणतात झालं आता हिचं चालू. सकाळी पोहोचल्याबरोबर रेडी झालो आणि आधी देवदर्शन केलं. इथली मंदिरं, मूर्त्या, आरास केवढी सुंदर असते बघा. दर्शन घेतल्यानंतर नाश्ता करण्यासाठी उडपी रेस्टॉरंटमध्ये गेलो. सगळ्यात आधी शिरा ऑर्डर केला. कोल्हापूरमध्ये सुद्धा गोकुळ हॉटेल आहे ना, तिथे गेल्या गेल्या आधी मी शिरा खाते. उडपी रेस्टॉरंटमध्ये शिरा खूप छान असतो. मी आणि अंशुलनी मिळून घी डोसा ऑर्डर केला होता. आणि हे बनाना बन धीरजसाठी. तुम्ही बनाना बन कधी टेस्ट केलं आहे का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर अंशुलच्या कॉलेजकडे जाण्यासाठी बाहेर पडलो. आम्ही जिथे राहिलो होतो तिथून अंशुलच्या कॉलेजला जायला अर्धा तास लागतो. ॲडमिशन, राहायची व्यवस्था सगळं झालं आणि मग आम्ही रूमकडे परत आलो. आम्ही जिथे राहिलो होतो तिथे एक छोटंसं शॉप होतं. थोडी खरेदी करण्यासाठी तिथे गेले. इतक्या व्हरायटी होत्या या शॉपमध्ये. अगदी केकपासून चॉकलेट्स, बिस्किट्स, चिप्स, स्वीट्स. दुकान छोटंसं होतं पण खूप छान मेंटेन केलं होतं. संध्याकाळी मेट्रो स्टेशनवर मोगऱ्याचे गजरे दिसले. आ हा हा, काय भारी वाटलं म्हणून सांगू. धीरजना आणि अंशुलला व्हिडिओमध्ये घेण्यासाठी हा मी केलेला छोटासा प्रयत्न जो मी पहिल्यांदाच केला. कारण असा चालता चालता व्हिडिओ मी अजूनपर्यंत तरी बनवला नव्हता. अंशुल मागच्याच महिन्यात बँगलोरला मित्रासोबत येऊन गेला आहे कॉलेजची चौकशी करण्यासाठी. त्यामुळे इथलं तिकीट काढणं, कुठे जायचं आहे, कुठल्या ट्रेननं जायचं आहे सगळं आम्हाला गाईड करत होता. बघता बघता मुलं मोठी झाली हो, कळालंसुद्धा नाही. आणि हे तर आमचं शेंडेफळ, सगळ्यात लहान. घरामध्ये माझ्या जाऊबाईंना 2 मुलं आहेत, नणंदबाईंना 2 मुलं आहेत आणि मला 2. त्यात हा सगळ्यात धाकटा आणि सगळ्यांचा लाडका. आता आम्ही मेट्रोनी चाललो आहे MG रोडला. आधी टॅक्सी बुक करणार होतो पण अंशुल बोलला अगदी 10 ते 15 मिनिटात आपण मेट्रोनी MG रोडला जाऊ शकतो. तर म्हटलं चला हा पण एक अनुभव घेऊया. MG रोडला मी पहिल्यांदाच गेले. आपण भारतात आहे असं वाटतच नाही. सगळीकडे ब्रँडेड शॉप्स, दिव्यांचा झगमगाट, डिस्कोज, पब. त्यातच तिथं मला एक अँटिक वस्तूचं दुकान दिसलं. खूपच सुंदर वस्तू होत्या. व्हिडिओ घेण्याचा मोह आवरला नाही. दिवसभर खरंच खूप दगदग झाली होती पण इथे फिरताना बरं वाटत होतं. आणि एकीकडे बघताना असं वाटत होतं की आत्ताची जी तरुण पिढी आहे ना, ही बरीच बदलली आहे. आधीचे आपण या वयात कसे होतो आणि हे किती बदललेत, किती जबाबदार झालेत हे लक्षात येत होतं. गप्पा मारण्यात वेळ कसा गेला कळालंच नाही. आणि 11:45 झाले होते आणि 11:00 शेवटची मेट्रो होते. स्टेशनवर लावलेले पेंटिंग्स खूपच सुंदर होते. दुसऱ्या दिवशी अगदी निवांतच उठलो आणि डायरेक्ट जेवायलाच गेलो. 12:00 जेवायला बसलो आणि टिपिकल रोटी उटा मागवले. रोटी उटा म्हणजे भाकरी, इथली टिपिकल लिंगायत स्टाईलची भाजी, भात, रस्सम वगैरे. मजा आली. आणि संध्याकाळी परत निघालो. 10:30 आमची बस होती. सगळं आवरलं आणि बसमध्ये बसलो. सकाळी खरं सांगते कोल्हापूरला आल्यावर इतकं बरं वाटलं. शेवटी आपलं कोल्हापूर ते आपलंच. मग काय, स्वयंपाकाची तयारी चालू. आल्याबरोबर धीरजचा उपवास होता. साबू खिचडी बनवली, मसूर डाळीचा सार बनवला, गरमागरम भात केला, तूप, भात आणि सार. आहा हा, तृप्त झाले. कुठेही बाहेर गेले की घरी आल्यावर आधी मी भात सार किंवा झुणका भात खाते. तुम्ही बाहेरगावी जाऊन आलात की घरी आधी काय बनवता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.